फटाक्यांमुळे राज्य प्रदूषणाच्या आता विळख्यात सापडले. आधीच धुलीकणांचं प्रमाण अनेक शहरांमध्ये धोकादायक पातळीवर गेले आणि त्यात आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रदूषणाचा धूर पाहायला मिळाला. अकोल्यामध्ये सर्वाधिक प्रदूषण होतं तर प्रदूषित शहरांमध्ये नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आणि मुंबई तिसऱ्या तर पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. दिवसेंदिवस होणारी वाढती बांधकामं, वाहनांची संख्या, त्यामुळे प्रदूषण वाढतच चाललंय आणि त्यात आता दिवाळीमध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणामध्ये आणखी भर पडतीय. प्रदूषणामुळे घसा खवखवणं, श्वसन विकाराचा त्रास होणं असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये प्रदूषण वाढलं आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गवडे यांनी. मुंबईतील वायू प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली सध्या पाहायला मिळते. मी सध्या मुंबईतल्या परिसरामध्ये आहे आणि या मुंबईतल्या परिसरामध्ये काल दिवाळीनिमित्त अनेक फटाकडे आहेत ते वाजवण्यात आलेले. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. ते नियम देखील आहेत फटाकड्यांसाठी लावण्यात आलेले होते, मात्र त्या नियमांचं कुठेही पालन झालं नाही आणि ज्या पद्धतीने जे धुराचे फटाकडे आहेत, प्रदूषण होणारे फटाकडे आहेत, ते देखील कमी प्रमाणात वाजवण्यात यावे अशी वारंवार विनंती करण्यात आली होती. तरी देखील फटाकड्यांची आकाशबाजी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे मुंबईच्या वातावरणामध्ये आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. कारण की वायू प्रदूषण आहे ते दिल्लीप्रमाणेच आता मुंबईतलं वायू प्रदूषणाची वाटचाल आहे होताना पाहायला मिळते. त्यामुळेच या वायू प्रदूषणाचा लहान मुलांसह ज्येष्ठांना देखील याचा त्रास आहे तो सहन करावा लागतोय. बीडी जर्नलिस्ट निलेशसह गणेश कुडे, जी 24 तास, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे जी 24.